दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करायची फक्त बालावलकर मध्येच. 80 वर्षांची अखंड परंपरा, महिलांसाठी मनमोहक साड्यांची असंख्य व्हरायटी, तर पुरुषांसाठीही शूटिंग शर्टिंगच्या रेडीमेड आणि कापड मध्ये असंख्य व्हरायटी उपलब्ध. बालावलकर मध्ये खरेदी म्हणजे आपली पिढ्यांपिढ्यांची परंपरा. बालावलकर कापड दुकान ट्रस्ट, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. काल शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 12 वाजल्यापासून पहाटे सुमारे 3:30 वाजेपर्यंत ढगफुटी सदृश पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शिरोळ तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी आले होते. हिरवाड, घोसरवाड, चिंचवाड, शिरोळ मार्ग पाण्याखाली गेले, तर शिरोळ शिर्टी रस्त्यावरील वीटभट्टी तसेच चिंचवाड शिरोळ येथे न्यू हायस्कूल जवळ रस्त्यावरती 2 फूट पाणी आले होते. दत्तनगर येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून नागरिकांचे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. दरम्यान शिरोळ शिर्टे आणि शिरोळ नांदणी रस्त्यावरती पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरती पाणी आल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची अडचण झाली. अतिउत्साही मोटार सायकल चालक कुटुंबासह धोकादायक रीतीने या पाण्यातून वाहतूक करत होते. काही नागरिक मात्र धाडस करून पाण्यातून मार्ग काढत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान रस्त्यावरती आलेले पाणी बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. हसूरकडून शिर्टीमार्गी शिरोळला जाणारी एसटी रस्त्यावरती आलेल्या पाण्यामुळे थांबवण्यात आली. ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतातील पिकांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यावर्षी महापुराने दिलासा दिला आहे, मात्र काल शिरोळमध्ये झालेल्या परतीच्या पावसाच्या पानाने महापुराच्या आठवणी जाग्या झाल्याचे नागरिकांच्यामधून बोलले जात होते. लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव आणि कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.